हा माझा पहिलाच व्लॉग आहे. आय होप यू विल लाईक इट. तर आम्ही आज ट्रिपला जात आहोत, मी आणि फॅमिली. तर आम्ही पुण्यावरून तुळजापूर, त्यानंतर अक्कलकोट, गाणगापूर अशी ही जर्नी आम्ही प्लॅन केलेली आहे आणि आम्ही तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जात आहोत. तर आम्हाला जे एक्सपिरियन्सेस येतील रोडवरती किंवा तिथलं मंदिर वगैरे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, सगळी माहिती देणार आहोत. तर चला तर मग निघूया. श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊ आणि जर्नी स्टार्ट करू. आम्ही हडपसरवरून आता निघालेलो आहोत. तर इकडून आम्हाला डायरेक्ट रूट आहे असा, उरळी कांचनवरून सरळ आपल्याला जाता येतं. उरळी कांचन, इंदापूर, त्यानंतर तसंच सरळ पुढे सोलापूरला जाता येतं. तर आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही विठ्ठल कामत रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहोत. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावली, वेगे वेगे धाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपली. विठ्ठल कामतवरून आम्ही आता निघत आहोत. नाश्ता झालेला आहे, बराच वेळ टाइमपास केलेला आहे आम्ही. गव्हर्नमेंटने फास्टॅग मॅन्डेटरी केलेला आहे, तरी पण तुम्ही बघत आहे मी सोलापूर हायवेच्या या पहिल्या टोल नाक्यावरती आहे सोलापूरला जात असताना. तर एवढी लाईन इथे लागलेली आहे, बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या आहेत आणि ही जी लेफ्टची लाईन आहे ती कॅशची लाईन आहे. तर अजूनही कॅशची लाईन हे लोकांनी चालू ठेवलेली आहेत आणि कॅशची लाईन उलटी फास्ट जात आहे, फास्ट ऍक्च्युअली लाईन स्लो जात आहे. तर मित्रांनो, आम्ही आता जेवायला थांबलेलो आहोत. तर आत्ताच आम्ही जेवण करून तुळजापूरच्या रोडला लागलेलो आहोत. तर इथून जवळजवळ 40 किलोमीटर आहे तुळजापूर. आम्ही तुळजापूरच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. गाडी इथेच लोकल एका दुकान बंद होतं शटर, त्याच्यासमोरच आम्ही पार्क केलेली आहे. आजूबाजूला खूप सारी रंगीबिरंगी दुकानं सजलेली आहेत आणि समोर मंदिराचं प्रवेशद्वार दिसत आहे. मंदिराच्या बाहेर हे असे आपलं गेट आहे, राजे शहाजी महाराज. तुळजापूरच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पास घेणे खूपच आवश्यक आहे. एका काउंटरला मिळेल फ्री पास. दुसरा ऑप्शन आहे 100 रुपये देऊन पेड दर्शनाचा. पेड पासच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये एंट्री मिळेल आणि देवीचे दर्शनही पटकन होऊन जाईल. तुळजापूरचं हे तुळजाभवानीचं मंदिर नक्कीच पाहण्यासारखं आहे, पण मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. पूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेलं आहे, तर एकदा नक्कीच भेट द्या. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आता आम्ही अक्कलकोटकडे निघालेलो आहोत. वाटेत अगदी अनपेक्षितपणे आम्हाला नळदुर्गचा हा किल्ला पाहायला मिळाला. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ 3 किलोमीटर लांब आहे. या तटबंदीत 114 बुरुज आहेत. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे, जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षित आहे. हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे एक संरक्षित स्मारक आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एक खूपच सुंदर असा धबधबाही आपल्याला पाहायला मिळतो. स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता, पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकली उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. शेवटी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय सैन्याने हा किल्ला निजामाकडून परत घेऊन भारतामध्ये विलीन केला. तुळजापूरवरून आम्ही निघालो आणि अनफॉर्च्युनेटली आमचा जरा रस्ता चुकला आणि आम्ही पुढे गेलो. तर
स्टॉप आहे तिथून तुम्हाला राईटला जायचं आहे आणि तिथून जो आहे ना रस्ता जवळजवळ 30-40 किलोमीटर अक्कलकोटसाठीचा एक खूपच कच्चा रस्ता आहे. तर रस्त्याचं काम करायला आता चालू आहे पण अजूनही काही विशेष असं काही काम दिसत नाही आहे. नळदुर्गचा बस स्टॉप लक्षात ठेवा. जर तुम्ही पुढे आलात आणि तुम्हाला किल्ला दिसायला चालू झाला नळदुर्गचा जो व्हिडिओमध्ये आम्ही ऑलरेडी इन्क्लूड केलेला आहे, तर याचा अर्थ तुम्ही रस्ता चुकून पुढे गेलेला आहे. या रूटवरती रस्त्याची बरीचशी कामं चालू असल्यामुळे गुगल मॅपवरती चुकीचे रूट्स दाखवले जात आहेत. तर लोकल लोकांना विचारतच तुम्ही तुमचा रस्ता शोधा, नाहीतर चुकीच्या रस्त्याने पुढे जाल. 8:40 झालेले आहेत आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत. इथे तुम्ही गाडी ओव्हरनाईट पार्क करू शकता 24 तासासाठी. 45 रुपीज तिकीट आहे. गाडी तुम्ही आत बाहेर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा भक्त निवास आणि अन्नछत्रचा एरिया आहे आणि इथेच तुम्हाला कारसाठी पार्किंगसुद्धा मिळेल. एक्झॅक्ट अपोजिट साईडला स्वामी समर्थांचं मंदिर आहे. भक्तनिवासच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगावीची वाटते की तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा, कारण जर तुमचं बुकिंग नसेल तर तुम्हाला इथे जागा मिळणं थोडं कठीण आहे. शनिवार रविवारी खूपच जास्त गर्दी असते, तर बुकिंग करूनच या. नसेल तर मग तुम्हाला होमस्टे किंवा बाहेरचे लॉज पाहावे लागतील की जे इतके चांगले तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्वच्छ किंवा स्पेशल असे नसणार आहेत. तर शनिवार रविवारी किंवा यात्रेच्या वेळी जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच बुकिंग करूनच या. भक्तनिवासच्या समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे एक शिवस्मारक आणि गडकिल्ले सृष्टी पाहायला मिळते. लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया, लॉन आणि खूपच छान असे देखावे इथे पाहायला मिळतात. गार्डनच्या शेजारीच नवसाच्या शमी विघ्नेश गणेशाचे दर्शन घेण्यास नका विसरू. आजचा हा दुसरा दिवस आणि आम्हाला गाणगापुराकडे जायचे आहे, त्यामुळे आम्ही काल रात्रीच स्वामी समर्थांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतलेले आहेत. तर सकाळचा चहा पाणी नाश्ता आम्ही तिथे अक्कलकोटमध्येच केला. तुम्हाला स्ट्रीटवरती असे पोहे किंवा साऊथ इंडियन फूड तिथे मिळून जाईल, तर तिथे तुम्ही नाश्ता करून सकाळी गाणगापूरसाठी निघू शकता. तर आम्ही रस्ता तर चांगला आहे, म्हणजे काल रात्रीचा असा रस्ता खूपच खराब निघाला होता तुळजापूर किंवा अक्कलकोट, तसं नाही आहे, खूपच छान रस्ता आहे. आम्ही गाणगापूर येथे पोहोचलेलो आहोत. येथे सुद्धा तुम्हाला भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली पाहायला मिळेल. श्री क्षेत्र गाणगापूर येथे आल्यानंतर 3 स्थानांचे दर्शन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये प्रथम आहे भीमा अमरजा नदीचा संगम, ज्याला भक्तिस्थान असंही म्हटलं जातं. येथे भक्त आनंदाने पाण्यामध्ये डुबक्या मारताना आपल्याला दिसून येतात आणि इथूनच ते पुढे दत्तगुरूंच्या दर्शनासाठी निघतात. दुपारच्या जेवणाची काही आम्हाला चिंता करावी लागली नाही, कारण इथे बरेचसे भक्त हे अन्नदान करत असतात. त्यानंतर येतं निर्गुण पादुका त्रिमूर्ती दर्शन, ज्याला कर्मस्थान असंही म्हटलं जातं. दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नरसिंहा सरस्वती महाराज यांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन आपण येथे घेऊ शकता. यानंतर आपण निघाला आहोत 3rd स्थानाकडे, श्री कल्लेश्वर शनेश्वर मंदिर, ज्याला मुक्तिस्थान असंही म्हटलं जातं. इकडे जात असताना आम्हाला इंटरेस्टिंग राईड भेटलेली आहे, टांग्याची राईड. तर 50 रुपयेमध्ये हा टांगेवाला तुम्हाला कल्लेश्वर शनेश्वर मंदिराकडे घेऊन जाईल आणि परतही घेऊन येईल. इथून फक्त 1-1.5 किलोमीटरचाच हा रस्ता आहे निर्गुण पादुका मठापासून. मंदिर परिसरामध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफी सक्त मनाई असल्यामुळे असे कोणतेही फुटेज आम्ही येथे इन्क्लूड करत नाही आहोत. तेव्हा या सर्वांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच आमच्यासारखंच ट्रॅव्हल करून येथे यावं लागेल. मी आता गाणगापूरचं दर्शन करून परत पुण्याकडे निघालेलो आहोत.
तर आता मध्ये कोठेच आम्ही थांबणार नाही आहोत. तर 1 वाजता तिथून आम्ही चालू केलेली आहे जर्नी 1:20 आणि तसा रस्ता खूप लांब आहे. 327 किलोमीटर मॅपवरती दाखवत आहे आणि ऊनही भरपूर आहे इकडे या साईडला. पण रस्ता चांगला आहे, हायवे आहे पूर्ण एंड टू एंड. सोलापूर हायवेवरती आता आम्ही आहे. हा सरळ हायवे परत आपल्याला पुण्याला घेऊन जाईल. तर इथेच मी हा ब्लॉग थांबवत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. जर काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर मी प्रयत्न करेन ते आन्सर करण्याचा. या ट्रिपमध्ये आम्हाला एकूण किती खर्च आला याचे सविस्तर डिटेल्स हे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.